सरकारच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाचा सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली. समाज बांधवांनी सरकार विरोधात काटगाव या ठिकाणी अंत्ययात्रा अंत्यविधी काढली. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आणि इशारा आहे, लवकरात लवकर प्रश्न निकाली काढावा आणि या महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावलेली आहे, तरीसुद्धा सरकारने त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या त्या जी आरमध्ये केलेल्या नाहीत. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढलेला नाही आणि त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून या काडगाव नगरीतील व आजूबाजूच्या पंचकृषीतील मराठा समाज बांधवांनी आज या ठिकाणी या निष्क्रिय पुढाऱ्यांची अंत्ययात्रा आणि भव्य असा रस्ता रोकोचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. तो हे आंदोलन शांततेत या ठिकाणी पार पडलेलं आहे. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सरकारला विनंती आणि इशारा आहे की लवकरात लवकर मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीचं काही बरं वाईट होण्याच्या पूर्वी तुम्ही आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा आणि या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला न्याय द्यावा.